सभापती महोदया, कालच्या सभागृहात देखील यावर चर्चा झालेली आहे. खरं म्हणजे आपण मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता टिकणारं आरक्षण देण्याचं निर्णय सरकारने घेतला होता, त्याप्रमाणे आरक्षण, मराठा आरक्षण आपण दिलं, मराठा आरक्षण दिलं. आणि मी एवढंच सांगतो की एक मताने आपण मराठा आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण ते आरक्षण दिलं. आता मी एवढंच सांगतो, आपण बैठक घेतली होती एकदा सह्याद्रीमध्ये सर्व पक्षीयांची, दादा बरोबर ना, आणि त्या बैठकीमध्ये एक मताने आपण निर्णय घेतला होता की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मी थोडा पार्श्वभूमी जी आहे ती सांगू इच्छितो आणि त्याप्रमाणे सर्व पक्षाचे नेते आणि आपण एक मताने ठरवलं की इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. ते आरक्षण आपण दिलं. आता आरक्षण दिल्याबरोबर हे आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारची चर्चा बाहेर सुरू केली. खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे. जर आपण आणि यामध्ये आरक्षण टिकणार नाही याची कारणं आहेत कोणाकडे, तर कारण नाही, पण आरक्षण टिकणार नाही. माझं सभापती महोदया या सभागृहाला देखील सांगणं आहे की गेले अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत होता, अनेक आंदोलनं झाली, 56 मोर्चे, लाखांचे मोठे मोर्चे या मुंबईमध्ये झाले, अतिशय शांततेने झाले आणि ते मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने झाले. त्या मोर्चाची कोणी टिंगल चेष्टा केली हा विषय मी आज बोलत नाही, परंतु एवढ्या शिस्तीने मोर्चे निघालेले संपूर्ण देशाने जगाने पाहिले आणि मराठा समाज संयमी आहे, मराठा समाज शिस्तीने वागणार आहे अशा प्रकारचं त्यांच्या त्या मोर्चांमधून त्यांनी स्पष्ट करून दिलं. आता या आरक्षण देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळत नाहीत अशा प्रकारची मागणी केली. मी आपल्याला सांगू इच्छितो सभापती महोदया, जवळपास संपूर्ण या आपल्या राज्याची यंत्रणा, मराठवाड्याची यंत्रणा कामाला आपली लागली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष कक्ष स्थापन केला, 2.5 लाख लोक काम करत होते आणि ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्या. ज्या नोंदी, त्याचा कायदा होता पूर्वीपासून, मराठा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे 1967 पूर्वीच्या, ते आम्ही सुरू केलं. त्यानंतर आणखी त्यापुढे जाऊन आपण जस्टिस शिंदे समितीला हे काम दिलं. जस्टिस शिंदे समिती इतक्या म्हणजे बारकाईने त्याच्यावर काम करत होती की मनोज जरांगे पाटील स्वतः म्हणाले की जस्टिस शिंदे समितीचं काम अतिशय उत्तम आहे आणि यांना आणखी आपण मुदतवाढ दिली पाहिजे. मग तेलंगणा, हैदराबाद या ठिकाणचे देखील जी काही रेकॉर्ड्स आहेत जुनी, ती रेकॉर्ड जसं जसं ते सांगत गेले तसं तसं आपण त्या ठिकाणी करत गेलो, हे मी मुद्दाम सांगतो. आणि पूर्णपणे सरकारने मराठा समाजाला न्याय कसा मिळेल या बाबतीमध्ये भूमिका घेतली. भूमिका घेत असताना जरांगे पाटील यांनी पहिलं कुणबी नोंदी ज्या जुन्या आहेत तो कायदा आपला आहे, 2000 कायदा आहे, 2012 रूल्स आहेत, 1967 पूर्वीचे जे काही दाखले आहेत, नोंदी आहेत, त्यांना आपण रक्त ब्लड रिलेशनला यामध्ये आपण द्यायचं निर्णय घेतला, त्याप्रमाणे प्रमाणपत्र देऊ लागलो. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी या ठिकाणी केली की सरसकट पाहिजे. सरसकट हे आरक्षण प्रमाणपत्र हे देताच येणार नाही, त्यांना सांगितलं कायदेशीर हे टिकणार नाही, कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. अनेक लोक कोर्टात गेले होते, त्यांचे सहकारी देखील कोर्टात गेले होते, परंतु कोर्टाने ते फेटाळलं, रिजेक्ट केलं. आणि म्हणून आम्ही त्यावेळेस असं इतिहासात पहिल्यांदा झालं, 3-3 निवृत्त न्यायाधीश आम्ही तिकडे पाठवले आणि त्यांना ज्या काही चर्चा होती ती चर्चा केली. त्यानंतर मग दुसरा विषय आला, हे गेल्यानंतर मग सरसकट नंतर सगळे सोयरेचा विषय आला, त्याच्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती
सोडून अख्ख्या राज्याला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या, कुणाची मागणी नव्हती. त्यांचं म्हणणं होतं आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, इतर लोकांना मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. हे मिळत नव्हते, ते मिळू लागले. आणि इतर मराठवाडा सोडून ज्या लोकांची मागणी होती आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. आता मराठा आरक्षण म्हणजे मागण्या त्यांच्या कशा बदलत गेल्या, म्हणजे यामध्ये नंतर मग ओबीसी मध्ये द्या. मराठा आरक्षण 10% आपण जे दिलं, मराठा आरक्षण 10% दिलं हे कायद्याने दिलंय, आपण कायद्याने दिलेलं आहे आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यामध्ये एक विंडो ठेवली होती 550. मी मागच्या वेळेस ते या सभागृहात सांगितलेलं आहे की अतिशय अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारला 50%च्या वरती आरक्षण देता येत आणि परिस्थिती निर्माण झाली. आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. 10% आरक्षण देताना सगळ्या बाबी विचारात घेतल्या. त्या सगळ्यामध्ये मराठा समाज जसं सुप्रीम कोर्टाने, मी पुन्हा एकदा सांगतो, सुप्रीम कुणाच्या मनामध्ये संभ्रम असता कामा नये, दिलेलं आरक्षण टिकणार आहे. सुप्रीम कोर्टाने जे ऑब्झर्वेशन नोंदवली होती, मराठा समाज फॉरवर्ड आहे. बापट कमिशनने फॉरवर्ड दाखवला, मग त्यांनी म्हटले गायकवाड कमिशनने या अहवालामध्ये बॅकवर्ड दाखवलं आहे. कसं काय होऊ शकतं? मराठा समाज हा फॉरवर्ड आहे, मग तुम्ही पहिले त्याला बॅकवर्ड सिद्ध करा. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस त्याचं सिद्ध करा. तुम्ही आयोग नेमू शकता, आयोगाचा अहवाल घेऊन तुम्ही कोर्टासमोर येऊ शकता. ह्या सगळ्या बाबी सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना त्यामध्ये मांडलेल्या आहेत. त्रुटी ज्या मांडल्या, ह्या सगळ्या त्रुटी आणि सगळ्या बाबी आम्ही मागासवर्ग मराठवाडा मराठा मागास समाज जो आपला मागासवर्ग आयोग जो आहे त्या आयोगाला या सगळ्या टीओआर दिल्या आणि त्यामध्ये पूर्ण डिटेल अगोदरचा सर्वे सॅम्पल सर्वे होता. जेव्हा आपलं आरक्षण रद्द झाल्यानंतर भोसले कमिटी आपण स्थापन केली, भोसले कमिटीला त्याचा अभ्यास करायला दिला. आपण हा अभ्यास करत असताना यामध्ये पूर्णपणे जी जी निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती त्या सर्व निरीक्षणाचा अभ्यास केला. ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटींचा अभ्यास केला. मी सांगतो की यामध्ये जे आरक्षण आपण आता दिलेलं आहे याच्यामध्ये मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनल कसा बॅकवर्ड आहे, त्याची माथाडी आहे, मापारी आहे, डबेवाला आहे, ऊसतोड कर्मचारी आहे, आत्महत्याग्रस्त आहे, कच्ची घरं आहेत, मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. अल्पभूधारक आहे, लँडलेस आहे आणि ज्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्यांमध्ये देखील मराठा समाजाचं खूप मोठं प्रमाण आहे. डबेवाले, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत आपण त्याच्यावर आणल्या आणि त्याचं टक्केवारी मी जात नाही, माझ्या सगळे आकडे आहेत पण मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. पूर्णपणे हे सगळं आपण केलं आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं. मला एवढंच सांगायचं आहे की इतके वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची काही लोकांना संधी होती, मग का दिलं नाही आरक्षण? बरं, आरक्षण आम्ही दिल्यानंतर आरक्षण टिकणार नाही हे कुठल्या मुद्द्यावर आपण म्हणता? जेव्हा तुम्हाला संधी होती त्यावेळेस या शशिकांतजी मी जे बोलतोय त्याच्यामध्ये एकही शब्द चुकीचा असेल तर तुम्ही उठून उभे राहा. आणि म्हणून मी सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती. मराठा समाज हा मागास आहे हे माहिती असताना देखील त्याला आरक्षण दिलं नाही, त्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं. त्यांच्या मराठा समाजावर, त्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, अनेक नेते मोठे झाले, परंतु त्यांना वंचित ठेवलं हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि हा हा एकनाथ शिंदे या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो. कोणी धाडस दाखवलंय? कोणी धाडस दाखवलंय मला सांगा. मी दाखवलोय, माझी भूमिका प्रामाणिक आहे, माझी भूमिका प्रामाणिक आहे आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो. खोटं आश्वासन बिलकुल देणार नाही. आणि मी सांगितलं ओबीसी समाजाचं आरक्षण, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार. त्याप्रमाणे आमचं सगळं काम चालू होतं, सगळं काम चालू होतं आणि त्यामुळेच मी ते बोललो. आणि त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी इतक्या वर्षामध्ये, आता आपण जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील हे मराठा समाजाला आरक्षण आपण दिलं. आम्ही होतो चंद्रकांत दादा कमिटीत होते, आम्ही सगळ्या कमिटीमध्ये होतो आणि त्यावेळेस देखील
ते दिलेलं आरक्षण हायकोर्टमध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये देखील जोपर्यंत सरकार होतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, आम्ही सगळे होतो, तोपर्यंत ते आरक्षण रद्द झालं नाही. ही वस्तुस्थिती मी सांगतोय तुम्हाला. ज्या पद्धतीने आरक्षण तिथे कोर्टामध्ये त्या बाबी मांडायला पाहिजे होत्या, जे पुरावे द्यायला पाहिजे होते, जे ट्रान्सलेशन करायला पाहिजे होतं, ज्या ज्या बाबी कोर्टासमोर आणायला पाहिजे होता, 2008 नंतर बापट कमिशनने जे निकष लावले होते, 2008 नंतर बदललेली परिस्थिती कोर्टासमोर विशद करायला पाहिजे होती. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं बॅकवर्डनेस जे आहे हे पूर्णपणे कोर्टासमोर मांडण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने ते झालं नाही, दुर्दैवाने ते झालं नाही. मी आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते टिकलं नाही. आणि मग तेव्हा कोर्टाने निर्णय दिला, त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण या सगळ्या आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पद असताना आम्ही दिलं. मग असं असताना आता हे दिलेलं आरक्षण कसं टिकेल, कसं टिकलं पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एकमताने केलेलं आहे, मग त्याच्यावर शंका निर्माण करण्याचं कारण काय? म्हणजे समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणे हा हेतू आहे का कोणाचा? मग मी सांगतो की या सर्व तुमच्याकडे बोलणाऱ्यांकडे काही हे आहेत, कारण आहेत की हे कसं टिकणार नाही ते तरी सांगा, मग आम्ही त्याच्यावर उत्तर देतो. ही पुरेपूर काळजी आम्ही घेतली याच्यामध्ये सगळं. त्यात मराठ कुठल्याही कोर्टामध्ये आता कोणी चॅलेंज केलं तरी सुद्धा कोर्टाला त्याची बाजू आम्ही मांडू. आणि कोर्टाने देखील म्हटलंय की 102 प्रमाणे आपल्याकडे नव्हतं, 105 प्रमाणे आपल्याकडे अधिकार आले, आणि आपल्या अधिकाराचा एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमटन्स मध्ये आपण हा निर्णय घेऊ शकतो, हा अधिकार आपला आहे. आणि आपण तो एकमताने घेतलेला असताना अशा प्रकारे आणि मराठा समाजाला आपण सारथी कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली? देवेंद्रजींच्या. अण्णासाहेब पाटील आपण सुरू केलं, त्या 10 लाखाचं 15 लाख केलं, सारथीची शिष्यवृत्ती, सारथीचे कोर्सेस वाढवले, आपण सारथीला मजबूत केलं. ज्यांना हॉस्टेलमध्ये ज्यांना हॉस्टेल आहेत त्यांना हॉस्टेलची व्यवस्था, ज्यांना हॉस्टेल नाही त्यांना निर्वाह भत्ता वाढवून दिला सभापती महोदय, ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला तो वाढवला. दादा बरोबर आहे, आपण 6,000 केले वर्षाचे 60,000 बरोबर. आणि म्हणून आणि आपण त्याही वेळेस सांगितलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सगळे सवलती मिळतील. आणि हे सगळं करत असताना आज चार आणि अधिसंख्य पद जे मराठा समाजाला जे आरक्षण रद्द झालं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात आणि या दरम्यान ज्यांचं सिलेक्शन झालं होतं जवळपास 4,500 ते 5,000 लोक, कोणी त्यांना हात लावत नव्हतं. मी सांगितलं मी फेस करेन, त्यांना नियुक्त्या द्या. 5,000 लोक आज तिथं काम करतायत. त्याचबरोबर मॅटमध्ये काही 500 लोक गेले, एमपीएससी आणि इतर लोक मॅटमध्ये गेल्यानंतर हायकोर्टामध्ये एजी आणि आपल्या सर्व वकिलांना सांगितलं यांची बाजू लावून धरा, त्यांना देखील हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला, ते 500 लोक कामाला लागले. हे प्रामाणिकपणे आपण केलंय सरकारने, प्रामाणिकपणे करत असताना या ठिकाणी अशा प्रकारचं बघा. मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता, त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती. मी स्वतः गेलो तिथे, स्वतः गेलो, एकदा नाही 2 वेळा गेलो. कुठला मुख्यमंत्री जातो? आपला सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवला, सगळ्या एवढ्या मोठ्या मॉब मध्ये मी गेलो स्वतः. शशिकांत शिंदे तिकडे होते, एवढ्या सगळ्या मॉब मध्ये असताना देखील मी तिकडे गेलो, तिकडे गेलो. आणि हे केल्यानंतर आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री. अरे असं कधी होतं काय? असं कधी चालतं काय? सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक, विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला. आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना विष देऊन मारणार आहेत. आणि
हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं, मी प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? खरं म्हणजे आज आपलं हे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे. सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात, एकत्र नांदतात, एकत्र काम करतात आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही आणि आम्हाला कळलं ते. त्यामुळे आम्ही ओबीसी बांधवांना देखील सांगितलं, तुम्ही तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, सरकारवर विश्वास ठेवा. एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत खोटं बोलून कोणालाही फसवणार नाही, कोणालाही फसवणार नाही आणि काम काढण्यापुरतं पुढे टाळण्यापुरतं कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही हे स्पष्टपणे आम्ही सांगितलं. नोटिफिकेशनचा विषय पण आपल्या समोर आहे. नोटिफिकेशनवर 6 लाख आक्षेप आले आणि कुठल्याही कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार कुणाला तरी खुश करण्यासाठी आम्ही कुठलंही असं खोटं आश्वासन देणार नाही हे मी स्पष्टपणे अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुणबी प्रमाणपत्र ज्यांना पाहिजेत, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. आज मराठा समाजाला आरक्षण 10% आपण दिलेलं आहे, हे 10% आरक्षणाचा लाभ देखील या मराठा समाजाला मिळणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कोण याच्यावर कोणी आपले प्रवीण दरेकर बोलले असतील, आणखी कोणी बोलले असतील, आपणही बोलला असाल, याच्यामध्ये काही लोकांनी हे मीडियावर सोशल मीडियावर चर्चा केली. जे मनोज जरांगे पाटील सोबत काम करणारे होते त्याच्यामुळे ही सगळी चर्चा झाली. आणि मग चर्चा झाल्यानंतर रात्री कोण गेलं, सकाळी कोण गेलं, नेहमी कोण तिकडे जातो, ह्या सगळ्या गोष्टी लपत नाहीत. ह्या कुठल्याही गोष्टी लपत नाहीत. दगडफेक झाली त्यावेळचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे सायडीकडे आहे. कोणी दगड जमा केली, कोणी दगड मारायला लावली, ह्या सगळ्या गोष्टी काय लपतात का? आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती एक मराठा संयम ठेवला होता. अरे जाळपोळ करायला लागले, आमदारांचं घर जाळायला लागले, त्याच्या घरात फॅमिली असताना एसट्या जाळून टाकल्या, सगळं मालमत्ता जप्त केली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं? हातावर हात बांधून बसायचं? हायकोर्टाने देखील सांगितलं बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीविताचं रक्षण करायचं काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे. आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसू शकत नाही आणि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावर अन्याय देखील करू शकत नाही. आज प्रामाणिकपणे आंदोलन होतं, प्रामाणिकपणे मंत्री गेले, मुख्यमंत्री गेले, सगळे अधिकारी गेले, सगळे आम्ही पाठवले, परंतु एक कुठेतरी एक माणसाने कायद्याच्या चौकटीमध्ये जे नाही बसणार त्याची मागणी करणं हे योग्य आहे का? आणि म्हणून ज्या गोष्टी आता बाहेर येत आहेत आणि देवेंद्रजींना हे करणं, आता कोणीतरी म्हणालं, अंबादास तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्या बद्दल ते बोलत नाहीत, ह्यांच्याबद्दल बोलतायत, म्हणजे आमच्या दोघा आमच्यामध्ये काही दुफाळी होणार नाही? कारण माझ्याबद्दल पण बोललेला आहे तो, आणि जरी नसेल बोलला तरी सुद्धा सरकार म्हणून आमची कलेक्टिव्ह जिम्मेदारी आहे, कलेक्टिव्ह जबाबदारी आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जे येत आहे, मग का नाही बोलणार हे लोक की मग ही भाषा कुणाची आहे? हे सगळं स्ट्रॅटेजी कुणाची आहे की एकावर आरोप करायचा, दुसऱ्याला सेफ ठेवायचं? पण आमच्या सरकारमध्ये कुठलाही निर्णय, मी घेतलेले प्रत्येक निर्णय दोन्ही DCM आमचे संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करूनच शेवटी हा राज्याचा एक संवेदनशील विषय आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जे आपण आता दिलंय मराठा समाजाला आरक्षण 50% दिलंय, तिथे कुणबी प्रमाणपत्र जी आहेत ती मिळत आहेत आणि जो काय बॅकलॉग होता मराठा समाजाला मिळत नव्हतं ते सुरू केलं आपण, त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये काम कसं टिकेल या बाबतीमध्ये बोललं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की याच्यामध्ये जे काही यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत, कोणी आणि कायदा सगळ्यांना समान असावा, मी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण बोललो, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, मुख्यमंत्री असला तरी तो सुद्धा नाही, कायदा त्यांनी पाळला पाहिजे. आणि म्हणून कायदा आपण या सार्वभौम
या सभागृहामध्ये कायदे पारित करतो. या कायद्याचं उल्लंघन कोणालाच करता येणार नाही. जयंतराव, सगळ्यांनी कायदा पाळला पाहिजे आणि म्हणून कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. काय भाषा, काय हे करून टाका, ते करून टाका, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे बंद करा, हे गाव बंद करा, असं कधी झालं होतं आपल्याकडे? असं कधी झालं होतं आपल्याकडे? असं कधीच झालं नव्हतं. आणि म्हणून याच्यामध्ये बघा, आपल्याला मी सांगतो, हा आपला महाराष्ट्र आहे, आपली एक संस्कृती आहे, आपली परंपरा आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये कुणाला उतरवा. आणि काय काय भाषा, हा असं कसं काय होऊ शकतं? प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जगात नाव केलं, आज आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. नाता भाऊ, जगभरामध्ये आम्ही जातो तर मोदीजींच्या नावाने, आपल्या देशाच्या नावाने सन्मानाने बोललं जातं, आदराने बोललं जातं. आज पूर्वी भारत बोलला की कोणी लक्ष देत नव्हतं, आज भारत बोलला की जग लक्ष देत आहे. याचं कारण जे संबंध जपलेले आहेत, कोविडमध्ये असेल, इतर वेळे असेल, इतर जगाला देशांना मदत, तुम्ही म्हणा आता मोदीजींच्या बद्दल चांगलं बोलतो, चांगलं केलं तर चांगलं, बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे, जे चांगलं आहे ते चांगलं बोला. अंबादास, बरोबर आहे, ज्या चांगल्याला चांगलं बोला आणि नाही ते खरं आहे. आणि म्हणून चांगल्याला चांगलं बोलण्याची सवय आमची आहे, ही शिकवण आमची आहे. वाईटाला वाईटाचं ताकीद, त्याला त्याला पण धडा शिकवायचं काम पण शिकवलेलं आहे. आणि म्हणून आज या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणं हे शोभतं का? असं होऊ शकतं का? ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून एका मर्यादेपर्यंत आपण टॉलरेट करू शकतो. एका मर्यादेच्या नंतर जेव्हा वाटलं या पाठून यांच्या स्टेटमेंटला, बोलण्याला, भाषेला काहीतरी वेगळा राजकीय वास येतोय, त्यावेळेस मग मी पण बोललो की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि कायदा कोणी हातात घेऊ शकत नाही. शेवटी मला मुख्यमंत्री म्हणून इतर सगळे समाज जे आहेत त्यांची जबाबदारी आपली आहे. उद्या शशिकांत शिंदेच्या गाड्या अडवल्या आणि फोडल्या तर चालेल? नाही चालणार. तुम्हाला तुमच्या मागे सरकार उभं राहील. तुमच्यावर जरी झालं तरी आज सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. आणि मी सांगतो पुन्हा एकदा, जे मी जाहीरपणे शपथ घेतली तिथं मराठा समाजाच्या ऐवजी दुसरा कुठलाही समाज असता तर त्यासाठी देखील या एकनाथ शिंदेने ती शपथ घेतली असती. सगळ्यांना घेऊन सोबत आपल्याला हे राज्य पुढे न्यायचं आहे. राज्याचा विकास सुरू आहे आणि म्हणून आज जे काही इथे चर्चा झाली, आता नारायण राणेंना एक झालं ना, आपण साक्षीदार होतो सगळे, ते तर केंद्रीय मंत्री होते, ताटावरनं उठवलं, एवढी घाई का होती? ताटावरून जेवताना उठवलं, एवढा काय गुन्हा होता? हनुमान चालीस वाजवला, ते हनुमान चालीस देशद्रोही गुन्हा दाखवून त्या खासदार महिला भगिनीला जेलमध्ये टाकून दिलं. 12 दिवस का 14 दिवस कंगना रनावतला 80 लाख रुपये दिले, महापालिकेचे खर्च केले आणि ते घर तोडायला लावलं. तुमचं पत्रकार लोक किती लोक आहेत, किती अनाथा भाऊ त्यावेळेस झालं, पण आम्ही काही केलं नाही. आम्ही सूड बुद्धीने वागलो नाही. आणि म्हणून आता माझं एवढं म्हणणं आहे की जे काय आहे, ही वस्तुस्थिती जी आहे ही समोर आली पाहिजे. चौकशी त्याची आपण मागणी केलेली आहे. त्या बाबतीमध्ये जे जे काही, आता मी डिटेल त्याच्यात बोलत नाही, SIT आपण त्याच्यामध्ये नेमू आणि SIT माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल, त्याची चौकशी होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे. परंतु मी एवढं सांगतो, कोणालाही यामध्ये सूड बुद्धीने आकसपोटी कुठलीही कारवाई कोणावर केली जाणार नाही. परंतु विरोधी पक्षाने देखील या मराठा आरक्षणामध्ये कुठपर्यंत आपण सहकार्याची भूमिका किंवा विरोधाची भूमिका किंवा राजकारणाची भूमिका घ्यावी हे ठरवलं पाहिजे. कारण हे आपण एकमताने निर्णय घेतलेला आहे, हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो.
आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की यामध्ये ज्या पद्धतीने कुणी माणूस असेल तो खालच्या पातळीवर बोलू लागला, जर एकेरी भाषेत बोलू लागला, खोटे नाटे आरोप करू लागला, तर त्याला बिलकुल पाठीशी कोणी घालता कामा नये. आणि म्हणून ज्या देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण पूर्वी दिलं होतं ते मराठा समाजाच्या हितासाठी दिलं होतं, मराठा समाजाच्या ते विरोधात नाहीत, आणि म्हणून मराठा समाजाच्या विरोधात ते कसे आहेत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कुणीही करू नये. या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि सरकार म्हणून आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती, याच्यामध्ये राजकारण कृपया न आणता. एकमताने केलं ना? अरे भाई, एकमताने केलं. एकमताने केल्यानंतर बोलू लागले हे टिकणार नाही, हे कसं टिकणार, हे टिकणार नाही. अरे का टिकणार नाही, त्याची कारण द्या. का टिकणार ते आम्ही सांगतो. आज सगळं पूर्ण आम्ही दिलेलं आहे त्याच्यामध्ये. 2.5 कोटी लोकांचा सर्वे केलेला आहे, एक्सटेन्सिव्ह केला आहे, सॅम्पल नाही डिटेल मध्ये भाई केलाय. 4 लाख लोक काम करत होते डे नाईट, आणि म्हणून कधीच झालं नव्हतं अशा पद्धतीने ते आपण केलं. त्यामुळे याचं स्वागत केलं पाहिजे, समाधान मानलं पाहिजे. हे असं आरोप प्रत्यारोप करून राजकीय भाष्य करून कुणालाही काही साधता येणार नाही. उलट मराठा समाजासाठी जे सरकारने केलंय मराठा समाजाला पूर्ण त्याची जाणीव आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, या विषयावर कृपया राजकारण करता कामा नये. धन्यवाद. सभागृहामध्ये आज पुरवणी मागण्या